देवळाली कॅम्प कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीत मोकाट जनावरे कुणीही बाहेर सोडू नये, अन्यथा होणार कडक दंडात्मक कारवाई. आरोग्य विभागाकडून गोठेधारकांना सूचना देण्यात आल्या. शहरालगत असलेल्या गावांच्या लगत अनुचित प्रकार घडत असून मोकाट जनावरांवर कारवाईबाबत ठोस पावले उचलली जात असून कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राहुल गजबिये यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी संपूर्ण देवळाली परिसरात कुणीही रस्त्यावर जनावरे सोडू नये, अन्यथा कारवाई होणार याबाबत अशी सूचना देवळाली कॅम्प कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांनी यांच्याशी बोलताना दिली. समस्त देवळाली के पशुपालकों से निवेदन करना चाहता हूँ कि अपने जानवरों को वो अपने घर पे ही रखें, ऐसा खुला ना छोड़े. ये जानवर खुले छोड़ने पर इनकी आप ही लोगों को नुकसान है, जानवरों की हेल्थ को नुकसान है और देवळाली प्रशासन कैंट बोर्ड प्रशासन जो है इस मामले में बच सकते हैं और हम सभी जानवरों को पकड़ के अपने कोंडवाड़े में रखेंगे. और तसेच शिंगवे बहुला आनंद रोड गवळीवाडा भागात मोहीम राबवत सूचना देण्यात आल्या. त्यामध्ये जनावरे परिसरात मोकाट सोडल्यामुळे होणारे दुष्परिणाम कसे होतात ते सांगितले गेले. जसे की अपघात, रहदारीला अडथळा, जनावरे कपडे प्लास्टिक विषारी अन्न खातात त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो हे एकंदरीतच सांगितले गेले. या मोहिमेमध्ये आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण, पर्यवेक्षक सोमनाथ कडभाने, अशोक साळवे, राजू जाधव हे उपस्थित होते. दरम्यान शुक्रवारी दोन मोकाट फिरणाऱ्या गायी कोंडवाड्यात टाकण्यात आल्या असल्याचे आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांनी सांगितले. यांच्यासाठी प्रतिनिधी भारत चव्हाण, देवळाली कॅम्प.